नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या देशव्यापी पत्रकार संघटनेचे 14वे प्रदेश संमेलन स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कर्मभूमीत म्हणजेच कराडमध्ये आयोजित करण्यात आले आहे। यासाठी अनेक नामवंत पत्रकार मंडळी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत। गेल्या वर्षी चिपळूणमध्ये अत्यंत दमदारपणे झालेल्या पत्रकार संमेलनाच्या स्मृती ताज्या असतानाच यावर्षी कराड येथे होणाऱ्या पत्रकार संमेलनाबाबत प्रचंड औत्सुक्य असून महाराष्ट्रासह इतर राज्यातून पत्रकार मंडळे मोठ्या संख्येने येणार आहेत। नमस्कार, मी अजिंक्य गोवेकर, ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या महाराष्ट्र राज्यव्यापी पत्रकार संघटनेचा जिल्हाध्यक्ष। मी आपणासमोर याकरता आलोय की यावर्षी आपल्या संघटनेचे 14वे पत्रकार अधिवेशन हे 24 आणि 25 या दिवशी कराडमध्ये संपन्न होते। या संमेलनाला महाराष्ट्रभरातून शेकडो पत्रकार उपस्थित राहणार आहेत। या संमेलनाला महाराष्ट्रातले नामवंत पत्रकार देखील उपस्थित राहणार आहेत। राजकीय विश्लेषक, काही अभ्यासक हेही या संमेलनाला येणार आहेत आणि पत्रकारांना उद्बोधन आणि मार्गदर्शन करणार आहेत। या संमेलनाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आवाहन करण्याकरता मी आपल्यासमोर आलो आहे। 2 दिवस होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक चर्चासत्र आहेत, अनेक परिसंवाद आहेत आणि त्यातून जो उहापोह होईल तो पत्रकारांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास आहे आणि याकरता आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात मला अपेक्षित आहे आणि ती तुम्ही कराल ही मला खात्री आहे। ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण किती लांबून आलात तरी इथे राहण्याची जेवणाची व्यवस्था संपूर्णपणे केली जाईल। इथे आपल्या मताचा संपूर्णपणे इथे आदर केला जाईल। आपण इथे उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी संमेलना अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आणि नामवंत पत्रकार सुनील तांबे सर यांची आपण नियुक्ती केलेली आहे। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकरजी हे आहेत। निमंत्रक म्हणून मी आपल्यासमोर आपल्याला निमंत्रण देत आहे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण न्याल ही अपेक्षा आहे। आठवणीने या खाली दिलेल्या पत्त्यावर आपला कार्यक्रम आहे आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। धन्यवाद। बातम्यांचा ओघ असा चालू राहील। पात्रा विजेंद्री न्यूज चॅनल। धन्यवाद।